नगरमध्ये पुन्हा एकदा शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. पारनेरला कहानूर पठारमध्ये वीज पुरवठा खंडित करणं बंद करा आणि वीज पूर्ण दाबाने द्या अशा मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या विरोधात शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. यात कंपनीचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागं घेतलं आहे. आपण पाहतो काही दिवसांपूर्वी ऊस दराबाबत नगरमध्ये मोठं आंदोलन झालं होतं आणि त्या दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात दोन शेतकरी हे जखमी झाले होते. तर दुसरीकडे आता अहमदनगरमध्येच पुन्हा एकदा पारनेर कहानूर पठारमध्ये वीज पुरवठा खंडित करणे बंद करा आणि वीज पूर्ण दाबाने द्या अशा विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रोहित वाळगे फोन लाईनवरून. रोहित, नेमकी काय परिस्थिती सध्या आंदोलनादरम्यान तिथे होती, काय सांगाल? शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको केला. आज शेकडोच्या संख्येने शेतकरी जे आहेत तर ते आज रास्ता रोको मध्ये सामील झाले होते. याचं मुख्य कारण जे आहे तर ते खंडित जो वीज पुरवठा होतोय त्या महावितरण कंपनीच्या विरोधामध्ये आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांची मागणी आहे की वारंवार वीज पुरवठा खंडित करू नये, त्याचबरोबर जास्त दाबाने जो वीज पुरवठा आहे तर तो देण्यात यावा. या मागणीसाठी शेतकरी आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. महावितरणच्या अधिकारी त्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर रास्ता रोको जाय शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.